तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मोर्या ग्राफिक्स म्हणून। तर मित्रांनो, थंबनेलवरून तर तुम्हाला कळलं असेल की ज्या आपण काय बनवणार आहोत, तरी कळलं असेल तरी काही विषय नाही मित्रांनो। तर मी काल परवा 2 दिवसा अगोदर एक कम्युनिटी पोस्ट टाकलेली की ह्याच्यावर व्हिडिओ पाहिजे का ह्या डिझाईनवर। तर मित्रांनो, भरपूर जणांचे कमेंट हो आले होते, तर त्यानिमित्त आपण तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असा कडक असा मित्रांनो बॅनर घेऊन आलो आहोत, म्हणजे गणेश मंडळांसाठी। तर मित्रांनो, आत्तापर्यंत असं बॅनर म्हणजे डिझाईन यूट्यूबवर आत्तापर्यंत कोणीच बनवलेलं नाही, मी गॅरंटी देतो। आणि मित्रांनो, ह्याच्यासोबत जी काही PLP फाईल असेल मी तुम्हाला तीसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आणि मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला एडिटेबल PLP फाईल प्रोव्हाइड केली आहे, कारण की तुम्ही इथे नाव वगैरे दिसतच असतील ते तुम्ही एडिट करू शकता। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब तर नक्कीच करा, आणि जुने असेल तर आजच्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा। आणि मित्रांनो, बॅनर बनवण्यासाठी जे कोणते ॲप लागतात त्याची सगळ्यांची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर नक्की मिळेल। आणि तुम्हाला जर बॅकग्राऊंड पेजेस वगैरे फ्रीमध्ये पाहिजे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा। आणि त्याच्यासोबतच मित्रांनो, आपल्या इंस्टाग्राम ID फॉलो केलेलं असेल तर बिंदासपणे फॉलो करून टाका, याची दोन्हीची लिंक मित्रांनो तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, चला तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। अभी मजा आएगा ना भिडो। तर मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या पिक्सेल लॅब ऍप्लिकेशन मध्ये। हा जर ॲप तुमच्याकडे नसेल तर काळजी करू नका, आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करा आणि तेथून एकदम फ्रीमध्ये आ मोडेपैकी घेऊन जावा मित्रांनो, काही विषय नाही। तर मित्रांनो, सिम्पली तुम्हाला काय करायचं, तर एक पहिल्या जो तुम्हाला बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे। मित्रांनो, मी तुम्हाला PLP फाईल सुद्धा प्रोव्हाइड केले, ती तुम्ही ओपन करू शकता, मी दाखवणार आहे तुम्हाला। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला आपला बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे बॅकग्राऊंड ऍड केल्याच्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे मित्रांनो। आणि त्यानंतर मित्रांनो, तुमचा जो काही गणपती बाप्पाचा फोटो असेल किंवा हाच फोटो तुम्ही पण टाकू शकता मित्रांनो, काही विषय नाही। तर ह्याची जी काही साईज असेल मित्रांनो, ती तुम्हाला फुल करून घ्यायची आहे आणि ह्या PNG मित्रांनो लॉक करून घ्या। लॉक करणे हे मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपल्या PNG इकडे तिकडे हलणार आहेत। तर परत एकदा मित्रांनो, ऍड फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचे। अशाच प्रकारे मित्रांनो, तुमचं जे काही मंडळाचं नाव वगैरे असेल ते तुम्ही इथं ॲड करून घ्या, अशा प्रकारे एकदम फुल स्क्रीन करून। आणि ह्या लेअरला सुद्धा मित्रांनो अशा प्रकारे लॉक करून घ्या आणि परत एकदा प्लस आयकॉनवर क्लिक करून मित्रांनो, आपले मी जे काही तुम्हाला ज्या PNG दिलेल्या आहेत ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहेत। आता मी सुद्धा हे PNG एकदम पद्धतशीरशी लावून घेतो, तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे PNG सुद्धा आपण एकदम व्यवस्थित प्रकारे लावले आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो, सबस्क्राईब करणे हे नक्की एकदम फ्री असते, तर सबस्क्राईब करून नक्कीच करत जावा, काही विषय नाही। आणि टेलिग्राम ग्रुप नक्कीच जॉईन करा मित्रांनो। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला आपल्या जे काही PNG फोटो वगैरे असेल मित्रांनो तुम्ही पाहू शकता। आत्ता आपण एकदम कडक अशा साऊंडच्या PNG वगैरे दिलेला आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। आत्तापर्यंत अशा प्रकारे ट्युटोरियल म्हणजे आत्तापर्यंत अशा प्रकारे व्हिडिओ यूट्यूबवर कोणी चालला नाही मित्रांनो, गॅरंटीसोबत बोलून देते मित्रांनो। तर ह्याची जी काही मित्रांनो वेट असेल ते एकदम 100% करून घ्यायची, आणि ह्याची जी काही लेअर असेल ते लेअरवर क्लिक करून ही लेअर तुम्हाला लॉक करून घ्यायची। परत एकदा मित्रांनो फ्रॉम गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि आपली जी काही मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला PNG दिलेली आहे, तर ती तुम्ही इथं ॲड करून घ्या मित्रांनो, काही विषय नाही। रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचे, आणि ह्याची जी काही साईज आहे मित्रांनो ती तुम्हाला एकदम 100 करून घ्यायची, म्हणजे एकदम फुल मित्रांनो। आणि परत एकदा ही लेअर लॉक करून घ्यायची मित्रांनो, लॉक करणं विसरायचं नाही मित्रांनो। लॉक न केल्यामुळे ते लेअर इकडे तिकडे हलू शकतात, हा मोठा प्रॉब्लेम होतो मित्रांनो। आणि अशा प्रकारे टिंबटिंबाची PNG तुम्हाला दिसत असेल। तरी मित्रांनो, ही एकदम न्यू कन्सेप्ट आहे, आत्तापर्यंत असलं बॅनर आपण बनवलेलं आहे मित्रांनो पहिल्यांदा गणेश उत्सव। आणि मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला गरज पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे या लेअरला सुद्धा तुम्ही लॉक करून घ्या मित्रांनो, काही विषय नाही। एवढं झाल्याच्या नंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं, आपल्या जे काही पहिला फोटो असेल ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं, म्हणजे गणेश अशा प्रकारे PNG लॉक करून घ्या मित्रांनो। आणि तुमचा जो काही लोगो वगैरे असेल तो तुम्ही मित्रांनो एकदम पहिल्या प्रकारे इथं लावू शकता, काही विषय नाही मित्रांनो। तर लोगो वगैरे लावून घेतल्याच्या नंतर मित्रांनो सेव्ह एज इमेजवर क्लिक करायचं। सेव्ह एज इमेजवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा बॅनर जर तुम्हाला प्रिंटिंगला द्यायचा असेल म्हणजे फ्लॅक्ससाठी, तर मित्रांनो PNG सिलेक्ट करून घ्या आणि तुम्हाला साधं म्हणजे मी सोशल मीडियावर पाहिजे असेल तर JPG क्लिअर करून घ्या। आणि मित्रांनो याचे जे काही डॉमिनेशन आहे ते तुम्हाला एकदम अल्ट्रा करून घ्यायचं अशा प्रकारे। आणि काय म्हणायचं मित्रांनो, सेम तुम्हाला इथं सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे केल्यानंतर मित्रांनो आपला जो काही हा डिझाईन आहे मित्रांनो ती एकदम काही कडकमध्ये आपल्या गॅजेट सेव होऊन जाईल मित्रांनो, काही विषय नाही। आणि मित्रांनो तुम्हाला हा जर बॅनर 1 ते 2 मिनिटात बनवायचा असेल, म्हणजे कमीत कमी 1 मिनिटात मित्रांनो बनवायचा असेल, तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपली PLP जी काही PLP फाईल आहे ती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे मित्रांनो। आणि त्याचा जो काही पासवर्ड असेल तो तुम्हाला व्हिडिओमध्येच मिळून जाईल मित्रांनो। सिम्पली तुम्हाला इथे आपल्या PLP फाईल ओपन करून घ्यायची, इथे माय प्रोजेक्टवर क्लिक करून तर पाहू शकता मित्रांनो सिम्पली तीच PLP फाईल आपण परत एकदा ओपन केली मित्रांनो। लेअरमध्ये तर तुम्ही गेल्यावर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी एकदम एडिटेबल PLP फाईल दिलेली आहे मित्रांनो, म्हणजे सगळे अक्षरं मराठीमध्ये दिलेले आहेत स्ट्रक्चर्स वगैरे। तर मित्रांनो सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथं तुम्हाला दिसतच असेल श्रीकृष्ण मित्रमंडळ म्हणून। तर मित्रांनो हे जर नाव तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, सिम्पली हे जे काही कृष्ण नाव दिसत असेल त्याच्यावर फक्त मित्रांनो इथं तुम्हाला पेन्सिलचं चिन्ह दिसत असेल, परत एकदा एक नंबरचं ऑप्शन म्हणजे परत एकदा पेन्सिलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। मित्रांनो जे काही इथं नाव आहे कृष्ण तर तुम्ही इथं बदलू पण शकता, काही विषय नाही मित्रांनो। तर तिथं कृष्ण होतं तर आपण राम घेऊयात मित्रांनो, सॉरी राम घेऊयात तर राम, तर इथं डन करून घ्या मित्रांनो आणि लेअर अनलॉक करून घ्या मित्रांनो। ही एक अशा प्रकारे ही लेअर लावून घ्या मित्रांनो, काही विषय नाही। लेला एकदम व्यवस्थित प्रकारे इथे लावून घ्या आणि या लेअरला एकदम मित्रांनो एकदम व्यवस्थित प्रकारे लावून घेतल्यानंतर लॉक करून घ्या। तर मित्रांनो पाहू शकता मी कशा प्रकारे नाव बदललेलं आहे, तुम्हाला कोणताही फोन कन्व्हर्ट करायची गरज नाही मित्रांनो, एकदम मराठी फोन दिलेले आहेत मी मित्रांनो तुम्हाला। तर तुम्ही पाहू शकता श्रीकृष्णाच्या जागी आपण श्री राम घेतलं मित्रांनो, त्याला कळालं असेल की हे अक्षर कशा प्रकारे बदलायचे। आणि मित्रांनो तुमचे जे काही साऊंडचे वगैरे नावं दिसतच असतील तुम्हाला, ते जर तुम्हाला बदलायचे असतील तर तुम्हाला काय करायचं, इथं साऊंडचे ऑप्शन नावं दिलेली आहेत मित्रांनो। इथं जर तुम्हाला SK लाईट दिसत असेल इथं फक्त मगाच्या सारखेच करायचे, पेन्सिलच्या ऑप्शनवर क्लिक करून SK लाईटच्या जागी मित्रांनो तुम्ही काहीसुद्धा टाकू शकता, म्हणजे तुमचं जे काही मंडळाचं आहे खरंखर ते तुम्ही टाकू शकता। तर SK लाईट होतं तर मित्रांनो आपण मोरिया लाईट्स टाकून घेऊयात, काही विषय नाही मित्रांनो। तर अशा प्रकारे मित्रांनो व्यवस्थित प्रकारे तुम्ही पेन्स स्पेलिंग टाकून घ्या आणि इथं ओके करून घ्या आणि ह्या लेअरला मित्रांनो अनलॉक करून घ्या आणि एकदम अशा प्रकारे मित्रांनो या लेअरला सुद्धा एकदम व्यवस्थित प्रकारे लावून घ्या इथं। तर मित्रांनो पाहू शकता आपण कशा प्रकारे लावलं आहे, इथं SK लाईटच्या जागा मित्रांनो आपण मोऱ्या लाईट्स केलेला आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ही फाईल एडिटेबल PLP फाईल सेव्ह करू शकता मित्रांनो, काही विषय नाही। आणि PHP फाईलला मित्रांनो तीच प्रोसेस आहे, अशा प्रकारे तुम्ही प्रिंटिंगसाठी पाहिजे असेल तर डायमेडिशन पेज करू शकता, सॉरी फॉर्मॅट पेज करू शकता आणि डायमेडिशन अल्ट्रा ठेवायचे मित्रांनो कोणत्या पण पेजला। तर अशा प्रकारे मित्रांनो आपला बॅनर आपला गॅलरीत एकदम HD प्रकारे सेव्ह होऊन जाईल, तर काही विषय नाही मित्रांनो। खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया।